रियल फ्रेंडच्या म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून त्यांना जरूर एक गाणं आपण त्यांच्यासाठी घेऊन येणार आहोत. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. दोन संघांमध्ये आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. उपनिरीक्षक माननीय श्री शर्मा साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कर्तव्यदक्ष पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर लिखित एक गाणं सुद्धा मात्र रियल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल गाणं ते तयार केलेलं आहे. मी डीजे ऑपरेटरला विनंती करेन एक छोटीशी धून जरूर होऊन जाऊ द्या. अनिकेत जेव्हीआर टेंबोडे ओमसाई बिलिवर सरपाडा दोन संघांमध्ये पंकज पाटील पालन मॅग्निफिसन क्रिकेटर नावाला साजेसा असा क्रिकेट खेळणारा एक हिरा टेंबोडे गावातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होते राहुल पाटील टेंबोडे या ठिकाणी पहिले षट गाठण्यासाठी. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साईडला चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. जबरदस्त करारा प्रहार सहा धावा वर्ड शॉट. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी दमदार सुरुवात जिगरबाज खेळ. पहिल्या चेंडूवर षटकार येत असताना सहा धावा येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर उजव्या हाताने यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी टी फॉर टेम्परामेंट टी फॉर टायमिंग टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. व्हॉट अ शॉट सहा धावा जबरदस्त सुरुवात. आम्ही महाराष्ट्र पोलीस लोक कर्तव्य बचावतो दिन रात. आम्ही महाराष्ट्र पोलीस थँक्यू डीजे थँक्यू. सुंदर सही गाणं रियल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप प्रशांत नडगे प्रस्तुत मात्र हे गाणं आपण पाहतो. षटकार येत आहेत तर या ठिकाणी आपण पाहतोय 200 रुपयांचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी तुषारजी पामाळे टेंबोडे यांच्याकडून आणि चिंटूने जर राहुल पाटील हे मात्र पंकज पाटील पालन यांचं विकेट घेत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल तुषारजी पामाळे यांच्याकडून. दोन चेंडूवर लगातार दोन खणखणीत षटकार अप्रतिम सेन्सिबल गोलंदाजी. आता मात्र लगेच चेंडू यावेळेला परिवर्तन करतायत. गुड डिलेव्हरी चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला थोडंसं पिच केलं गेलं होतं. प्रणय आणि पंकज हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा हिटमॅन रोहित शर्माचा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी नंबर प्रणयच्या जर्सीवर पाहायला मिळतोय. पंकज पाटील पालन पुन्हा एकदा यावेळेला पायलट टॅप केला जातोय. अंडरम बॉक्स कॉपी बुक स्टाईलमध्ये एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. या ठिकाणी आपण पाहतोय 13 रन्स 13 धावा चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 13 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात आपण स्वागत सन्मान या ठिकाणी या षटकानंतर लगेच करणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने यावेळेला ऑफ साईडला असून एक पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर
एकंदरीत 14 धावा 14 रन्स चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा ग्रेट स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते पंकज पाटील पालनेच्या बॅटमधून मात्र दमदार दोन फटके पाहायला मिळाले यावेळेला सरळ बॅटने बॅक टू द बॉलर व्ही शेप मध्ये खेळला गेला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून प्राक्तन किनीला मात्र बिट करून चेंडू निघून जातोय 4 धावन करता गुड शॉट सुरेख टायमिंग सहित मात्र या ठिकाणी पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचते 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत द ग्रेट स्टार्ट या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक माननीय श्री संदीपजी कहाले साहेब आणि या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय सागरजी घरत यांना मी विनंती करेन की आपले शुभ असते आपण या साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं कर्तव्य दक्ष भूमिका बजावणारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आहेत म्हणून आपण आहोत हीच मात्र भूमिका आपल्याला साकारताना पाहायला मिळतात जोरदार टाळ्या होऊ द्या ज्यावेळेला स्वागत सन्मान होतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर कर्तव्य बचावतो दिन रात आम्ही महाराष्ट्र पोलीस थँक्यू या ठिकाणी मात्र स्वागत सन्मान आपण पाहतोय उपनिरीक्षक माननीय श्री शर्मा साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करण्यासाठी मी संजयजी गरत सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते या ठिकाणी यथेचे स्वागत सन्मान आपण करावं माननीय श्री शर्मा साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या साईडला प्रणयचा हा फटका कृपेश पाटील पुढे सरसावत आहेत तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल एकेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 19 धावा उपनिरीक्षक माननीय श्री शर्मा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला ते आवर्जून अग्री प्रीमियर लीग 2021 उपस्थित झालेले आहेत त्यांचा खूप खूप धन्यवाद खूप छान पद्धतीने ही स्पर्धा 4 चांद लागले जात आहेत या ठिकाणी पोलीस नाही की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोगे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत खजिनदार या स्पर्धेचे किशोरजी वजय या ठिकाणी आपण पाहू शकाल यांना मी विनंती करेन त्यांच्या शुभ असते मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातंय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 रन्स 20 धावा त्या साईडला प्रफुल गावड आपण पाहू शकाल जॉन्टी रोड्स मात्र ज्या पद्धतीने त्यांचे फेवरेट आहेत आणि त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्यामध्ये माहिर पाहायला मिळतात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेला ऑफ साईडला चिफ शॉट आहे इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र लॉंग ऑफ च्या क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केला जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 22 धावा तसेच पोलीस नाईक या ठिकाणी श्री नांगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी वैभवजी घरत त्यांना विनंती करेन आपल्या शुभ असते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावं आदरणीय सन्माननीय विलासजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता एकाच चेंडूवर तिघ जण येत असताना आपल्याला पाहायला मिळतात 3 जण येत आहेत आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 रन्स 22 धावा या फलकावर 4 चेंडूचा खेळ झाला आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व विलासजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात मंद मंद पावलांनी प्रवेशद्वाराजवळून मात्र मुख्य मंचाकडे त्यांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहू शकतायत 4 चांद लागले जात आहेत त्यावेळेला हलक्या शाताने खेळण्याचा प्रयत्न संजय गरत हे वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच केले जात आहेत धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 रन्स 22 धावा 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय आणि धावसंख्या 22 सर्व कमिटी मेंबर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित झालेले या ठिकाणी संदीपजी कहाले साहेब अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळते आमच्या मुख्य मंचावर मात्र 4 चांद लागले जात आहेत कर्तव्य दक्ष भूमिका बजावणारे सुरक्षित आपण राहतो त्यास त्यांच्याचमुळे आपल्याला पाहायला मिळतात आणि विलासजी तरे साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आगतम स्वागतम सुस्वागतम त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत
वेलकम 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 आज मात्र ठाणे मध्ये वॉल्यूम मध्ये आपण पाहिलं तर वैक्सीन या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय कोविशील्ड तर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय माननीय श्री विलाजी तरी साहेब यांचं स्वागत मी देवानंद वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेचे त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत क्रिकेटवरचं अफाट प्रेम जिव्हाळा सातत्याने मात्र पाहायला मिळतं आणि ते विलास तरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज मांदियाळी प्रमुख मान्यवरांची पाहायला मिळते धावांची गती फलकावर 22 धावा 22 रन्स दोन षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झालाय 11 ची सरासरी या ठिकाणी आपण पाहतोय जोरदार टाळ्या होऊ द्या विलाजी तरी साहेब या ठिकाणी अमूल्य वेळ कारण वेळ कोणाला मिळत नसतो वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून मात्र या ठिकाणी विलाजी तरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय विलाजी तरी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान देवानंद वजे साहेब उपाध्यक्ष या स्पर्धेचे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माईची शाल प्रेमाचं प्रतीक या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके या ठिकाणी देऊन सन्मानित केला जातोय एक मोमेंटम ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण गेल्या मॅचमध्ये काही कमालीचं गोलंदाजी केली होती कौस्तुभने मात्र सेकंड विकेट हॅट्रिक घेणारा हा दर्शवला गेला प्रथमेश याला मात्र राहुल तरे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आलंय या बोला ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय हाय अँड हँडसम सिक्सर 6 धावा व्हॉट अ शॉट गणेश तरे माकणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी संदीपजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण येतोच स्वागत सन्मान करावं धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते 28 धावा सुपर टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो आदरणीय तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं पालन एका साईडला पंकज पाटील दोन्ही एकाच संघातून खेळताना कित्येक वेळा पाहिलेत कौस्तुभ पुन्हा एकदा सज्ज होताना या वेळेला चेंडूला पाहिलं नळलं बाकीचं काम पंचांवर सोपवलं जय पवार व्हाईटचा इशारा करताना आपण पाहू शकताय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29 29 प्रथम फलंदाजी करताना ओमसाई बिलिव्हर सरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ ऑन लाईन रिस्पेक्ट दिलं कारण पंकज पाटील पालन सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर आहेत त्यांना माहिती आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे या ठिकाणी राजेंद्र पाटील तांदुळवाडी जे राजेंद्र गावे त्यांचे पीए आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी भूपेश गावड माकणे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं धावांची गती फलकावर 30 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राईट आर्म उर्द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय प्रणय याच्या बॅटमधून मात्र एकदा येते यू वेट म्हणून सांगितलं पंकज पाटील पालन यांनी धावांची गती जर आपण पाहिली तर 31 रन्स 31 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 रन्स 31 धावा जतीन किनी कुठे असतील तर आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या धावसंख्या 31 31 धावा पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ कौतुकास्पद गोलंदाजी मात्र गेल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली वेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय एक धाव अर्जित केली जाते एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल एकरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 32 रन 32 धावा प्रथम फलंदाजी करताना ओमसाई बिलिव्हर सरपाडा या संघाची JVR संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर राहुल पाटील यांनी मात्र धाडस निर्णय घेतला आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि त्या क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये बिनबाद 32 ऑन साईडला बॅटन पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना आपण पाहतोय फ्लिक केला जातोय ऐन वेळेला चेंडूने मात्र या ठिकाणी जरूर दगा दिला होता परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड प्राक्तन किनीचं मात्र खूप सुंदर पाहायला मिळालं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते
एकंदरीत 33 रन्स 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. तीन षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा 33 रन्स. माननीय श्री माधव पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लालठणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणाहून, आणि मी त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी प्रसिद्धी प्रमुख रुपेश पाटील साखरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. प्रशांजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांना मी विनंती करेन मुख्य मंचावर आपण आसनस्थर व्हावं. आई सप्तशृंगी सरपडाचे संघ मालक. तर तीन षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाशजी पाटील उपसरपंच आगरवाडी रुपेश पाटील यांना विनंती करेन. आपले शुभ हस्ते मात्र माकणे जे पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतो. विलासजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा विलास पाटील सर आपलं हार्दिक स्वागत. आता मात्र हा सामना जो जिंकेल तो मात्र क्वालिफायचे दरवाजे ठोठावेल. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आपण पाहतो. 1,00,000 रुपये स्वर्गीय यादव पांडुरंग गरत यांच्या स्मरणार्थ माननीय श्री सागर नरोत्तम गरत सफाळे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक पाहायला मिळतं ते सागरजी गरत यांच्याकडून आपण पाहू शकाल. द्वितीय रोख पारितोषिक विजय शेठ पाटील ससू नवकर. तृतीय क्रमांकाचं रोख पारितोषिक जनार्दन पाटील मामा चंदन सार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक लाख रुपयाचं जे आर्थिक सहाय्य राजूजी मामा या नावाने जास्तीत जास्त जन ओळखलं जातं त्यांचं, मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय त्यांचं, सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 33 धावा झालेले आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज अग्री समाजाचे बहाडोली गटाचे धुकटन शाखाध्यक्ष माणिक सुमार्या घरात यांच्याकडून स्पर्धेसाठी 2021 रुपये देणगी मिळाले, त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या करणार आहोत. तर थँक्यू व्हेरी मच. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय चेंडूला, मात्र या वेळेला फेकून दिले संदेश पाटील यांच्या स्वागतासाठी. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धन्यवाद संदीपजी कहाले साहेब, आपण आलात, अमूल्य वेळ दिला आपल्या मनपूर्वक हृदयापासून कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. विलाजी तरे साहेब आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनपूर्वक कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. एक चांगलं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 39 39 धावा या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा मात्र जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. क्या बात है, सुपर बॅटिंग बाय प्रणय. मॅग्निफिसंट, छोटा पॅक बडा धमाका. आउटस्टँडिंग, इनक्रेडिबल. धावांची गती फलकावर तब्बल 43 रन्स 43 धावा. तीन चेंडूचा खेळ झालाय. 43 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी उपस्थित आहेत माणिक सुमार्या घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान. देवानंद वजय या स्पर्धेचे उपाध्यक्ष यांच्याकडून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी डेंजर झोन कडे होते. एकदा वर्जित केली जाते धावसंख्येत भर आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 46-44. विनोदजी पाटील यांच्याकडून आपण पाहतोय की प्रणय यांच्यासाठी मात्र 2 लगातार षटकार आले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल आणि प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय प्रणय यांच्यासाठी. विनायक किनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. विराथन ज्यांनी कॅमेरा स्टँड उपलब्ध करून दिला हलक्याशा हाताने. MS धोनी कॉफी बुक स्टाईलमध्ये चेंडूला फक्त वळवलं गेलंय. एकदा वेगाने दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला 2 धावा.
काही जबरदस्त बुद्धिमत्तेचा खेळ खेळतात दोन्ही फलंदाज, कौतुक करतायत प्रणय आपल्या पार्टनरचं, अर्थातच लेजंड क्रिकेटर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते, 46 रन 46 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय, 4 षटके प्रगतीपथावर आहे. विशाल पाटील यांनी सुद्धा कॅमेरा स्टँड मात्र या ठिकाणी उपलब्ध करून दिला. या दोन व्यक्तिमत्वांचं खूप खूप धन्यवाद. तर बसण्यासाठी जर बेंचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत अप्रतिम, आपण पाहू शकाल जे स्टँड उभारले गेले, शुभम पाटील आणि गणेश पाटील, कुर्लाई मंडप डेकोरेटर्स, धन्यवाद शुभमजी पाटील. हॅली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर धावांची गती स्कोरबोर्डवर एकंदरीत आपण पाहू शकतायत, 47 47 धावा. षटक क्रमांक 4 अक्युरेट समाप्तीवर झालेत. यानंतर होणारा सामना आरके स्पोर्ट सफाळे आणि माकणे ऑरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधार आपण उपस्थित राहायचं आहे. राकेश कुडू दक्ष आहेत, फॉर्म फिलअप करून लगेच सबमिट सुद्धा करतात. थँक्यू व्हेरी मच. तर 4 षटकांचा खेळ अखेरीस, धावसंख्या 47. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. उद्याच्या दिवसात दशरथ पाटील यांचं मात्र खास आकर्षित करणारं समालोचन, शब्दांची तोफ आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नवी मुंबईवरून खास करून या स्पर्धेला ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत. वेगळ्या शैलीने मात्र तुम्हाला हास्य सुद्धा येईल अशा पद्धतीने शब्दांची तोफ आपल्याला पाहायला मिळेल. आणि मिलन पथक बँड मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, देवानंद वजे साहेबांनी आम्हाला दर्शवलं. यावेळेला ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय, चेंडूला फेकून दिला याचं बुलेट प्रमाणे, इझिली डन. अँड लुक ऍट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क, 6 धावा. थँक्यू. 53 रन 53 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू सरळ विकी वजे माटे यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेला होता, मॅन फ्रॉम साखरे. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते, ते एकंदरीत 53 रन्स. यावेळेला सरळ बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला, मात्र या ठिकाणी सरळ चेंडूला फेकून दिला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, नाईस टायमिंग. 14 चेंडूमध्ये 41 धावा. या ठिकाणी जो साफसफाई करणारे कर्मचारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, मी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. साफ सुथर करणारा स्टाफ. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला ऑफ साईडला राहुल पाटील, मात्र या ठिकाणी हे काय करतायत राहुल पाटील सारख्या खेळाडूकडून मात्र ही अपेक्षा नव्हती, परंतु यावेळेला अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल पंकज पाटील पालन यांनी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते, 61 धावा, ज्यामध्ये सिंहाचा वाटा खारीचा वाटा पाहायला मिळतोय. 15 चेंडूमध्ये 43 धावा. व्हॉट अ इनक्रेडिबल इनिंग. यावेळेला मात्र जबरदस्त चेंडू मात्र या ठिकाणी निघून येतोय आमच्या समालोचन कक्षेला अक्युरेट सलामी देताना. 16 चेंडूमध्ये 49 दमदार जिगरबाज खेळ, झंझावती वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते. पंकज पाटील नावाचं ब्रँड एक षटकार, 1 धाव फक्त अर्धशतकापासून दूर. 6 षटकार तब्बल पाहायला मिळत आहेत. तुषारजी पामाळे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. संदीप मडवी आपण यायचं, आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाईल. पेंडिंग राहिलं होतं माकणी ऑरियर संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाज, राईट आर्म ओवर द विकेट.
अल्केश हाताने मात्र बैट दाखवायची आहे. पंकज पाटील पालन जबरदस्त हा सुवर्ण क्षण पाहायला मिळतोय. जोरदार टाळी उद्या पंकज पाटील पालन यांच्यासाठी. अप्रतिम मैग्निफिसेंट इनक्रेडिबल इनिंग आउटस्टैंडिंग चहू बाजूने दाखवा. जबरदस्त अप्रतिम आणि काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय हा नजारा. घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं तर 1:46 अर्धशतक साजरं केलं जातोय. आजचा दिवस सुवर्ण हस्ताक्षरात असेल यात काही शंका नाही आहे टिंबोडीच्या गावासाठी. आउटस्टँडिंग ही ताकद आहे या फलंदाजाची. धावांची गती तब्बल जाऊन पोचते फलकावर. 69 धावा. अप्रतिम सुंदररित्या मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. खोलवर चेंडू होता, सरळ चेंडू निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर. 69 धावा या फलकावर. झेल सोडल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतो चांगल्या प्रकारची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली. मी प्रथमेशला विनंती करेन आपण यायचंय. राहुल तरे यांच्याकडून मात्र आपल्याला 200 रुपयांचं कॅश प्राईज आलंय, पेंडिंग राहिलंय. तर आपण तसेच संदीप मडवी यांना सुद्धा मी विनंती करेन. मॅन ऑफ द मॅचचे हकदार आहात. काही कमालीची मात्र या ठिकाणी इनिंग खेळली गेले पंकज पाटील पालन. म्हणूनच मी या खेळाडूचं गुणगान का गात होतो, सातत्य या खेळाडूकडे आहे. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला दाखवत असताना आपण पाहू शकाल. ज्यामध्ये षटकारांचा समावेश जर आपण पाहिला तर जवळजवळ षटकार आले त्यांच्या बॅटमधून ते 6 सुपर बॅटिंग, 1 चौकार, 2 डबलच्या माध्यमातून तिहेरीच्या 3 वेळा मात्र 2 धावून काढण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आणि सुंदररित्या मात्र त्या धावांना आकार दिला. असं नाही आहे की प्रत्येक चेंडू मात्र षटकार त्यांनी खेचलेला आहे. सिच्युएशननुसार खेळण्याची मात्र कला आहे या फलंदाजाकडे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळत असताना संघाला घेऊन जात आहेत. ओम साई बिलिव्हर सरपाडे या संघाला 69 या धावसंख्येवर. 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. सुमित ढेकले हे मात्र इनिंग बघत असतील. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. बाहुबलीला या टेनिस क्रिकेट जगतामधील एक सितारा मॅन फ्रॉम नालासोपारा विनर संघाकडून बिलॉंग करताना कित्येक वेळा एकत्रित खेळणारे संघ खेळाडू पाहायला मिळाले. ते पंकज पाटील पालन, सुमित ढेकले, विनर संघाचे पॅकर्स बंटी ओबेराय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 69 पुन्हा एकदा गोलंदाज. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, रिस्क घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाज जर आपण पाहिला तर चेतन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. डॉट चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 13 चेंडू 17 धावा मात्र प्रणय याच्या बॅटमधून. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑफ साईडला फक्त एकच दावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. प्रणयने मात्र सुंदर साथ दिली, अजून कोणताही गडीबाज झाला नाही. पार्टनर कसा असावा, पार्टनरशिप कशी असावी, पार्टनरशिप बिल्ड कशी करावी, भागीदारी कशी रचावी, या दोन फलंदाजांनी उत्तम कामगिरी करून दाखवले. सुंदर ज्या पद्धतीने मात्र चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेलाय. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. मॅग्निफिसन यावर ऑन साईडला आपण पाहतो. चेंडूला मात्र फ्लिक केला जातोय. चेंडू डिप मिड विकेटला, एज अ बुलेट प्रमाणे चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता गुड शॉट, ग्लोरियस शॉट. 4 धावा. संदीप मडवी या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचे हकदार. या वेळेला स्विच इटचा फटका पाहायला मिळतोय केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये. 6 धावांकरता सुपर बॅटिंग. पंकज पाटील पालन नावाचं वादळ घोंगावलंय अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तो षटकार आणि चौकारांचा. 80 धावा तब्बल फलकावर. 80 रन्स विदाउट लॉस, सुपर बॅटिंग.
जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण यावेळेला मात्र क्लीन बोल्टच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज बाद होताना शेवटच्या चेंडूवर जबरदस्त सुंदर फटकेबाजी करत असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी षटक क्रमांक एकंदरीत सहा कंप्लीट झालेत. तुषार घरत बॅट घेऊन मात्र उपस्थित होते परंतु त्यांना खेळण्याचा सुनेरा मौका मिळाला नाही. सहा षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. या आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मंगेशजी गरत तालुका अध्यक्ष मनसे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. कॅप आणि तसेच आपण पाहतो जे कॅप दिलेले आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय रामचंद्र मोरेश्वर वजे टक्षा शेट यांच्या स्मरणार्थ जगदीश रामचंद्र वजे आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी संजयजी किनी MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर संजयजी किनी यांच्याकडून. तर मंगेशजी गरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. श्रीकांत पाटील वैभवजी गरत आपण पाहतो, त्यांचे सहकारी माणिक गरत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विलास पाटील सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 81 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. 81 रन्स टू विन असतील. सुपर बॅटिंग जबरदस्त नित्यानंद पाटील विभाग अध्यक्ष सफाळे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. सहा षटकांमध्ये 81 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर होणारा सामना आरके स्पोर्ट सफाळे आणि माकणे ओरियर्स ज्याला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफिकीचा कौल करण्यासाठी लगेच सज्ज व्हा. टॉस या ठिकाणी केला जाईल. सहा षटकांमध्ये 81 धावा. किशोरजी वजय यांना विनंती करेन की आपण मंगेशजी गरत यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. सहा षटक 81 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. सहा षटकांमध्ये 81 धावा आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल मनोजी पाटील आपल्या समवेत या ठिकाणी जोडले जातील. सहा षटकांमध्ये 81 धावा कशा पद्धतीने या ठिकाणी त्याचं वर्णन धावतं वर्णन घेऊन येतील मनोजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आपण जाऊया डीजे ऑपरेटर कडे. तसेच या ठिकाणी नित्यानंद पाटील जे पाहायला मिळतात विभाग अध्यक्ष सफाळे यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी प्रसिद्धी प्रमुख रुपेश पाटील यांना मी विनंती करेन. प्रशांत किनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत मुख्य मंचावर, त्यांचं हार्दिक स्वागत. तर या आपण ऐकूया मनोजी पाटील यांना. आरके स्पोर्ट आणि माकणे ओरियर्स त्याला दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे इथं टॉस विन करायचं. आरके स्पोर्ट व माकणे ओरियर्स दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. तर नाणेफेकी करायची आहे आपल्याला. चला दोन्ही संघाचे संघनायक या आरके स्पोर्ट सफाळे आणि माकणे वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती करतोय की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला मात्र चेतन पाटील मॅन फ्रॉम आगरवाडीचा हा गोलंदाज. एका बाजूने आपण बघतो स्ट्राईक इनवर राहुल पाटीलला, नॉन स्ट्राईक इनवर आपण बघितलं तर भावेश मॅन फ्रॉम तेंबोडे. हे दोन तेंबोडेचे फलंदाज मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक इनवर आपण बघतोय भावेशला.
मागच्या सामन्याचा हिरो जबरदस्त फलंदाजी केली होती. सकाळच्या सत्राचा विचार केला तर राहुल पाटील अँड भावेश पाटील कम्मालीची फलंदाजी भावेश कडून. या वेळेला मात्र भावेश ड्रेसिंग रूम मधूनच जणू काही सेट होऊन आलेला हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार येताना दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद पाच. या ऐकूया एक सुमधुर संगीत. धावसंख्या आपण बघितली तर दोन चेंडूंचा खेळ झालाय. पाच धावा धाव फलकावर. चेतन पाटील मेन फ्रॉम अग्रबडीचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर ओम साई बिलिव्हर्स तर्फडा या संघातून खेळताना मात्र हा गोलंदाज गोलंदाजाची धुरा सांभाळतोय. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज गोलंदाजी मार्क वर. तिसरा चेंडू असेल षटक क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा भावेश डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की बाईसचा इशारा आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते सहा या धावसंख्येवर. आमच्याशी जोडले गेलेत आमचे गुणलेखक आकाश पाटील. दुपारच्या सत्रापासून मात्र ते संध्याकाळच्या सत्रापर्यंत आमच्याशी जोडले जातील. सहा धावा तीन चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा चेतन. या वेळेला राहुल पाटील सुरेख सिलिमिडॉनला खेळून काढलेला चेंडू. धावसंख्या आपण बघितली तर एकने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते आणि इथे मात्र बघूया आणि धावसंख्या मात्र दोनने पुढे सरसावली जाते. कुठेतरी चेतनचं मात्र नॉन स्ट्राईक एंडला जर फेकी केली असती नक्कीच भावेश पाटील थोडेसे अडचणीमध्ये कदाचित येऊ शकले असते. धावसंख्या आपण बघितली तर दोनने पुढे सरसावली जाते. आठ धावा धाव फलकावर. चार चेंडूंच्या समाप्ती अखेर. आठ धावा जीव्हीआर तेंबोडे आणि ओम साई बिलिव्हर सरपाडा या दोन संघांमधील जो संघ विजयी होईल जवळजवळ क्वालिफायरच्या दिशेने मात्र आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज. अवळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंकज पाटील यांना निरसा समजला नाही. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात. कम्मालीची फलंदाजी बघायला मिळाली. पंकज पाटील पालन या नावाने मात्र जास्तीत जास्त पसंती मिळाली. सुरेख अफलातून फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज सायकल ही मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. प्रमुख दावेदार समजले जातात आतापर्यंत. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल चेतन पाटील. या वेळेला मात्र सुरेख इनफील्डच्या वरून खेळलेला चेंडू प्रणय पाटील पुढे सरसावेल. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत दोन धावा या सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर दहा धावा. या ऐकूया दहा धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. सुरेख जबरदस्त मात्र गोलंदाजी बघायला मिळाली कारण आव्हान खूप मोठं आहे. 81 धावांचं आव्हान आहे. प्रति षटकामागे जवळजवळ 13 जास्त धावा हवे आहेत. कशा पद्धतीने मात्र हे आव्हान पार केलं जाईल. पंकज पाटीलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या पद्धतीची फलंदाजी एखाद्या फलंदाजाला करावी लागेल. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी होईल दुसऱ्या एंडने. तर इथे मैदान साफसफाई करण्यासाठी जे स्टाफ ठेवलेला आहे कुठे असतील तर आपण या व्यासपीठावर यायचं आहे. ग्राउंड स्टाफ कुठे असेल तर या आपण इथे. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. चेतन पाटील दहा धावा. संतोष पाटील डाव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय. भावेश याच्यासाठी हा चेंडू इनफील्डच्या वरून पुन्हा एकदा लॉंग ऑफ दिशेने खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. बघूया चेंडू सहा धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी करताना भावेश पाटील मॅन फ्रॉम तेंबोडे तेंबोडेच्या खेळाडूंनी मात्र कम्मालीचं प्रदर्शन केलं. या स्पर्धेचा विचार केला तर ए गटामध्ये आपण बघितलं तर जीत गावडला काही फलंदाजी केली होती त्या खेळाडूने. उभरता खेळाडू आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर भावेश पाटील पंकज पाटील राहुल पाटील प्रफुल गावड कौस्तुभ कम्मालीची फलंदाजी. पुन्हा एकदा या वेळेला आपण बघितलं तर चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये मात्र येताना
धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या आकाश पाटील दर्शवतात 17 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्क वरून सफाळ्याचा हा गोलंदाज आहे संतोष पाटील। डाव्या हाताने गोलंदाजी करतोय, राउंड द विकेट मारा करतोय राहुल पाटील। एका बाजूने अनुभव आहे, खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा, लेदर क्रिकेटचा सुद्धा खूप अनुभव आहे असा हा फलंदाज आज कशा पद्धतीने फलंदाजी करेल। इथे मात्र एज लागले आणि चेंडू एस्टॅनवर जाऊन आदळतोय, विकेट गिरता हुआ, एक सुपरहिट सॉन्ग आता हुआ। तर उद्याचं खास आकर्षण कॉमेंटेटर दशरथ पाटील आणि मिलन बँड हे उद्याचं खास आकर्षण असेल। जबरदस्त मात्र प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे या स्पर्धेला, त्या सर्वांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत आमच्याशी, त्यांचं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकन बघत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही अग्री प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत आणि हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय। जे प्रेम आम्हाला मिळालं त्याबद्दल खूप खूप आभार। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 17 धावा, षटक क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडू क्रमांक चौथा घेऊन येईल। एका बाजूने प्राक्तन किणी मॅन फ्रॉम शिवनसई हा खेळाडू सुद्धा छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तोच हा फलंदाज। कम्मालीची फलंदाजी केली होती सकाळच्या सत्रामध्ये, कालच्या दिवसामध्ये अप्रतिम सन्मान दिला जातोय चेंडूला। चांगल्या चेंडूचा सन्मान करा हे चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे आणि तेच करताना मिस्टर प्राक्तन किणी आपण बघतोय। पुन्हा एकदा गोलंदाज संतोष पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना राईट लेफ्ट आर्म राउंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना मिस्टर संतोष पाटील मॅन फ्रॉम सफाळे। यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्राक्तन किणीचा। फलंदाजी तर खूप छान करतोय, काही एक शंका नाही याच्या फलंदाजीवर, मात्र कुणीही संशय सुद्धा घेणार नाही, परंतु रिव्हर्स फटका खेळण्याचा मोह त्याचा त्याला आवडता येत नाही। पुन्हा एकदा गोलंदाज संतोष पाटील, शेवटचा चेंडू असेल या षटकातील, षटक क्रमांक दुसरं। यावेळेला मात्र डाऊन द लेग मारा आपल्याला बघायला मिळाला, थोडस मात्र गचाळ क्षेत्ररक्षण होताना आपल्याला बघायला मिळतोय। 1+1 खराब चेंडूचे संकेत येतात आणि धावसंख्या आपण बघितली तर 19 धावा। पुन्हा एकदा मात्र भावेश इनफॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, भावेशचं आणि प्राक्तनचं खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे JVR तेंबुडे या संघासाठी, कारण 81 धावा दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी टणक आहे, हवेचा जोर सुद्धा वाढलेला आहे मैदानावर। तर एका एंडने मात्र भरपूर धावा येऊ शकतात, पंकज पाटीलने सुद्धा तेच केलं, ज्या एंडने मात्र वारा वाहत होता त्या एंडने मात्र भरपूर षटकार मारले, तीच कामगिरी भावेशला सुद्धा करावी लागेल। यावेळेला मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा मोह काही आवरता येत नाही, कारण हवा आहे आणि विरुद्ध एंडने खेळतायत म्हणून रिव्हर्सचे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतात। धावसंख्या बघितली तर 2 षटकाच्या समाप्ती अखेर 19 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। सुरेखस सामना रंगताना 2 संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळतोय। एका बाजूने आपण बघितलं तर ओम साई बिलिवर सरपाडा प्रथम फलंदाजी करताना तब्बल 80 धावा धावफलकावर लावल्या, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो मिस्टर पंकज पाटील यांचा। सिक्स्टी वन धावांची वादळी खेळी आपल्याला बघायला मिळाली पंकज पाटील यांच्या बॅटमधून। तर 18 धावा 14 चेंडूमध्ये सुरेख पद्धतीने मात्र प्रणय गरत मॅन फ्रॉम सरावळीचा हा खेळाडू अपकमिंग यंगस्टर आपल्याला बघायला मिळतोय। सुरेख प्रदर्शन आपल्याला आमदार चषकमध्ये सुद्धा बघायला मिळालं, तर कम्मालीची मात्र फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पंकज पाटील पालन।
या वेळेला आपण बघितलं तर सुरेख फटका बघायला मिळतो प्राक्तन किनीच्या बॅटमधून, मात्र एक धाव येताना प्रणय घरतचं कौतुक करावं लागेल. जी जबाबदारी त्याच्यावर दिली जाते ती जबाबदारी मात्र पूर्णपणे पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या क्षेत्रात कुठेही मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उभं करा, आपलं 100% योगदान देताना हा खेळाडू आपण बघतोय. प्रणय घरत सरावलीचा जबरदस्त पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पंकज पाटील तेंबडे एक्सप्रेस, या वेळेला मात्र भावेश एकाच संघातून खेळताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी, कम्मालीचं टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. सुरेख फटका बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 24 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पंकज पाटील जबरदस्त भन्नाट वेग आहे, या वेगाला फक्त दिशा देण्याचं काम केलं ते भावेश पाटील तेंबुडे. एकाच संघातून खेळताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतात, त्यामुळे अनुभव असेल, दोघांना सुद्धा माहीत असेल एकमेकांचे वीक पॉइंट स्ट्रॉंग झोन काय आहे ते माहिती आहे. आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत पंकज पाटील, परंतु भावेशकडे सुद्धा क्षमता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिस टायमिंग होईल का, परंतु चेतनने थोडासा अंदाज घेण्यामध्ये चुकी केली. आधी थोडासा थांबला, तेच जर तो आधी जर मागे आला असता आणि पुन्हा जर पुढे जायची वेळ आली असती कदाचित हा झेल होऊ शकला असता, परंतु इथे मात्र मोठ्या खेळाडूला जीवनदान मिळतंय. तर ह्या जीवनदानाचा फायदा कितपत उचलेल भावेश पाटील, टॅलेंटर खूप आहे, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला आहे. कम्मालीची मात्र फलंदाजी ह्याच्या बॅटमधून आपण नेहमीच बघतोय. आज या वेळेला मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेटला खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा मात्र कुठल्याही प्रकारे प्रयत्न दिसत नाही. एका एंडने मात्र धावा येताना आपल्याला बघायला मिळतात, तर दुसऱ्या एंडने मात्र प्राक्तन तीन चेंडूमध्ये फक्त एक धावा आलेली आहे त्याच्या बॅटमधून. सेट व्हायला थोडासा वेळ लागेल नक्कीच, त्याच्याकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं कम्मालीची फलंदाजी केली होती प्राक्तन किणी, ह्याने सुद्धा इन्फॉर्म आहे, नक्कीच फॉर्ममध्ये येणं खूप गरजेचं आहे या सामन्याचा विचार केला तर. या वेळेला मात्र सुरेख वैडिशल लॉंगॉनला मात्र प्रणय पाटीलकडून थोडीशी चुकी होते, परंतु तन्मय 50 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू आपण बघतोय. तन्मय मॅन फ्रॉम तेंभोडे, जबरदस्त बॅकअप आपल्याला बघायला मिळाला. जर्सी नंबर सुद्धा छान घेतलेला आहे तन्मयने 50. या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका, रिव्हर्सचा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर स्टँडमध्ये, प्रेक्षकांच्या भेटीला जातोय चार धावांसाठी. धावसंख्या आपण बघितली तर पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये 33 धावा, तीन षटकांचा खेळ झालाय. 18 चेंडू आणि विजयासाठी आमचे गुणलेखक जतीन किणी आम्हाला नक्कीच 48 धावा, विजयासाठी 18 चेंडू आणि 48 धावा. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना तीन षटकामध्ये 48 धावा नक्कीच होऊ शकतात, आणि ह्या दोन फलंदाजांकडे ती क्षमता आहे करण्याची. 48 धावांची गरज असेल, 18 चेंडू शिल्लक आहेत, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मात्र आता धावा घेण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. तर एका बाजूने पंकज पाटील अँड कंपनी, पंकज पाटील आपला अनुभवपणाला लावतील का, कोणत्या गोलंदाजाला मात्र इथे आता प्रमोट केलं जाईल, कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जाईल, आणि त्या गोलंदाजाचं हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण ह्या षटकामध्ये जर 18 ते 20 धावा आल्या तर सामन्याचं चित्र बदलू शकतं. आणि ह्या षटकामध्ये तर 7 ते 8 धावा देऊन एखाद गडी बाद केला, ही जोडी जर फोडण्यात यश आलं गोलंदाजाला तर नक्कीच ओमसाई बिलीवर सरपाडा हा संघ मात्र या सामन्यात पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. दोघांकडे क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे, गोलंदाज पंकज पाटील यांचा अनुभव कशा पद्धतीने मात्र पणाला लावतील. पुन्हा एकदा मात्र संतोष पाटीललाच गोलंदाजी मार्कवर आणलेला आहे, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं, पहिल्या चेंडूवर षटकार येऊन सुरेख गोलंदाजी केली होती, तोच संतोष पाटील मॅन फ्रॉम सफाळीचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो.
संतोष पाटील उमरोळी अपन कुठे असतील तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे। संतोष पाटील धावसंख्या अपन बघितली तर धावसंख्या 33 धावा। संतोष पाटील मेन फ्रॉम सफाळे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यावेळेला आपण बघितलं तर सुरेख अप्रतिम डिलिव्हरी अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता भावेश पाटील याचा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता कारण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेतनला उभं केलंय आणि त्याच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता। इनफील्डच्या वरून जर चेंडू गेला असता नक्कीच चार धावा आल्या असत्या। तोच प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला भावेशकडून। पुन्हा एकदा संतोष पाटील हा गोलंदाज यावेळेला मात्र इथे त्रिफळाची होताना आपल्याला बघायला मिळतोय। क्लीन बोल्टच्या माध्यमातून मात्र भावेश पाटील बॅक टू डगआउट, माफ करा एसटीचित झालेला आहे पंकज पाटील यांनी मात्र एसट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात। सुरेख जबरदस्त मात्र एसटी रक्षण आपल्याला बघायला मिळते पंकज पाटील कडून आणि भावेश याला मात्र माघारी धाडलं जातं। इथे नवीन फलंदाज न्यू मॅन इन आपण बघतोय। आयकॉन खेळाडू आहे संजय घरत मॅन फ्रॉम शिवनसई, ह्या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे। ह्या खेळाडूची जर बॅट तळपली तर नक्कीच सामन्याचं चित्र वेगळं होईल। क्षमता तर भरपूर आहे, कागदोपत्री स्ट्रॉंग संघ जरूर आहे जेव्हीआर तेंभोडे, परंतु जो धावांचा डोंगर उभा केला पंकज पाटील आणि प्रणय ह्यांनी त्या डोंगराचं डोंगरा एवढं आव्हान आहे ते पार करण्यासाठी मात्र फलंदाजी आता करावी लागेल। नुसतं स्ट्रॉंग असून चालणार नाही तर तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहून जो स्ट्रॉंग तुमच्यामध्ये आहे स्ट्रॉंगपणा तो दाखवावा लागेल। आणि संजय घरत दुसऱ्या बाजूने आपण बघतोय प्राक्तन किणी आहे, दोघेही एकाच गावचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात, कशा पद्धतीने मात्र सामना करतील या गोलंदाजाचा। पंकज पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण संतोष पाटीलला चौथं षटक दिलं, वडीला मात्र सन्मान दिला जातोय। एका धावीसाठी मात्र सिली पॉइंटला खेळून काढलेला हा चेंडू चेतन पाटील मॅन फ्रॉम आघाडी अगरवाडी पुरे सरसावेल चेंडूला क्षेत्ररक्षण करेल आणि फेकेल, तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण येताना धावसंख्या आपण बघितली तर 34। प्रफुल घरत यांच्याकडून संतोष पाटील याने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आपल्या कोट्यातले, संतोष पाटील यांना तिन्ही चेंडूवर मात्र गडी बाद करावे लागतील। धावसंख्या आपण बघितली तर 34। पुन्हा एकदा गोलंदाज संतोष, यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्राक्तनचा। जवळजवळ 40 ते 45% चेंडू हा रिव्हर्स खेळतोय फलंदाज। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 34। मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे आणि मोठे फटके येण्याच्या नादात मात्र इथे निर्धाव चेंडू जास्त खेळले जातात। कम्मालीचं मात्र मार्गदर्शन नेतृत्व आपल्याला बघायला मिळतंय पंकज पाटीलकडून। 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय। 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर। षटक क्रमांक 4 आणि 4 षटक कम्मालीचं ठरलं जातंय ते ओमसाई बिलीवर सरपाडा या संघासाठी। 1 गडी बाद आणि 3 धावा, 5 चेंडूंचा खेळ झालाय। गोलंदाज सुरेख कामगिरी करताना संतोष पाटील। पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला आपण बघितलं तर अप्रतिम फटका, ह्याच फटक्याची निवड करण्यामध्ये मागच्या 2 चेंडूवर चुकला होता प्राक्तन। चौकार येतोय। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 40 धावा, विजयासाठी 41 धावांची गरज असेल। चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 41 धावा। संतोष पाटील उमरोळी एज अ कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख या समाजामध्ये आहे त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर या। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 40, अजूनही विजयासाठी आपण बघितलं तर जवळजवळ 41 धावांची गरज आहे। ज्या धावा 4 षटकामध्ये झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त धावा मात्र 12 चेंडूमध्ये करायचे आहेत, 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धावा। संतोषजी पाटील साहेब आमचे जवळचे मित्र आहेत, एक समालोचक म्हणून उत्कृष्ट समालोचन करतायत, उमरोळी गावातून आपल्याला बघायला मिळतात। नक्कीच पुढील आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल त्यांचा। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 40 रन्स ऑन द बोर्ड, विजयासाठी 12 चेंडू 41 धावा। संतोष पाटील यांचं इथे आगमन होते, वेलकम। तर पंकज पाटील आहेत गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, तेंभोडे एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात।
यावेळेला मात्र आपण बघितलं तर सुरेख अप्रतिम डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उचली घेतली. नक्कीच बॉटम हँडचा पुरेपूर उपयोग करताना आपल्याला बघायला मिळतात. खांद्याचा वापर केला जातोय चेंडू पिच करताना. हाईट आहे आणि या उंचीचा पुरेपूर मात्र वापर केला जातोय पंकज पाटीलकडून. कम्मालीचं प्रदर्शन पंकज पाटील यांचं. यावेळेला मात्र आत्ता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. संजय घरत यांना वाटलं असेल की पहिला चेंडू ज्या गतीने बाईचा इशारा येतोय आला होता त्याच गतीने येईल, परंतु चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय. परिवर्तन ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे चांगलं अस्त्र आपण बघतोय मिस्टर पंकज पाटील यांच्याकडे. सुरेख गोलंदाजी, व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे आणि तेच व्हेरिएशन करताना पंकज पाटील आपल्याला बघायला मिळतात. दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 41 धावा, 10 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. प्राक्तन किणी हा सुद्धा मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळतोय. 9 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा. जबरदस्त मात्र कमबॅक करताना ओम साई बिलीवर हा संघ बघायला मिळतोय. कम्मालीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मेन फ्रॉम नवसई कृपेश पाटील गोट्या नवाने ज्याला जास्तीत जास्त पसंती मिळाली तोचा फलंदाज. पहिलं सीझन होतं अग्रे प्रीमियर लीगचं. सुरेख जबरदस्त फॉर्म आपल्याला बघायला मिळाला होता. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा, अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 40 धावांची गरज असेल. कृपेश पाटील गोट्या. यावेळेला मात्र संजय घरत त्याच्या बॅट मधून निघालेला स्वीट साऊंड. प्रणय पाटील याच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय वैडिश लॉंगन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट, जबरदस्त प्रहार आपल्याला बघायला मिळाला. कडक फटका बघायला मिळाला तो संजय घरत याच्या बॅट मधून. काय टायमिंग साध्य केलं जातंय. सुरेख जबरदस्त फटका होता. धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतय 47-47 या धावसंख्येवर. मॅच बॉल आलेला आहे. 47 धावा कम्मालीचं मात्र टायमिंग साध्य केलं जातंय मागच्या चेंडूवर. धावसंख्या आपण बघितली तर 47. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज पाटील गोलंदाज मार्कवर. यावेळेला मात्र शॉटअपलाईन चेंडू होता. खराब चेंडूचे संकेत येताना मिस्टर जय पवार आम्हाला दर्शवतात. धावसंख्या आपण बघितली तर 1 पुढे सरसावते 48. 48 धावा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरून पंकज पाटील. काय कम्मालीची फलंदाजी केली होती या फलंदाजाने. चेंडूला अशा पद्धतीने फेकून द्यायचे की 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषा आहे की काय. जवळजवळ 70 मीटरची सीमारेषा आहे आणि चेंडू पडून 100 मीटरवर फेकले जायचे. पुन्हा एकदा मात्र गुड बॉलिंग, गुड लाईन, गुड लेंथवर होताना आपल्याला बघायला मिळते. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. 81 धावा फलंदाजाने 81 धावांचं आव्हान उभं केलं होतं. त्याच्यानंतर गोलंदाजाने सुद्धा खूप सुरेख कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला मात्र संजय घरत पुन्हा एकदा मात्र चेंडूच्या खाली तन्माई आणि यावेळेला कुठल्याही प्रकारे चुकी करणार नाही तन्मय. कारण तेंबडे गावाचा विचार केला तर बरीच वर्ष मी सुद्धा यांच्या जोडीला आहे. खूप छान क्रिकेट खेळतोय तन्मय. एज अ क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वा सुरू आहे. 5व्या षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 48. 48 धावा आणि विजयासाठी आपण बघितल्या तर 6 चेंडू 33 धावा. 6 चेंडू आणि 33 धावा. नक्कीच आमच्याशी जोडले गेलेत संतोष पाटील उमरोळी. गोड आवाज आहे, नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. पुढील सामन्याचं धावतं वर्णन करतील. जसं सामन्याला सुरुवात होईल तसं संतोष पाटील यांचा गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. खूप छान वक्तृत्वसुद्धा करतात. व्यक्ती म्हणून जर बोलायचं झालं तर खूप छान स्वभाव आहे. नेहमीच आम्हाला प्रेम मिळते उमरोळी गावात गेल्यानंतर.
धावसंख्या आपण बघितली तर 6 चेंडू 33 धावा। तुषार गरत मैन फ्रॉम सफाळेचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। काय कमालीची फलंदाजी केली होती कालच्या दिवसाचा विचार केला तर माकणे वॉरियर्स या संघाचा पराभव केला होता तुषार गरत याच्या एकाकी झुंजीने। अक्षरशः घशातून घास काढून घेतला होता तुषार गरतने, कारण समोर जो गोलंदाज होता तो गोलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचा होता विशाल पाटील मैन फ्रॉम सरपाडा। असं वाटलं नव्हतं की विशाल सारख्या तगड्या गोलंदाजा विरुद्ध मात्र अशी फलंदाजी होईल, परंतु तुषारने ते मात्र सहजरित्या पार केलं आव्हान। गोलंदाज पुन्हा एकदा तुषार गरत, यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतो आपल्याला। एका धावीसाठी मात्र धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 49 49 धावा, अजूनही 32 धावा दूर आहे प्रफुल गावड मैदानाच्या आतमध्ये। आपल्याला मॅन फ्रॉम तेंबोडे नॉन स्ट्राइक इन वर्स्ट स्ट्राइक इन वर आपण बघतोय कृपेशला 5 चेंडू 32 धावांची गरज। 5 चेंडूवर 5 षटकार जरी आले तरी मात्र सामना जिंकू शकत नाही। तर बघूया जेव्हीआर तेंबोडेचे फलंदाज हा सामना कुठपर्यंत नेतील। 5 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय। तुका हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना सुरेख डिलिव्हरी बघायला मिळाली आउटसाइड द ऑफ स्टंप मारा आपण बघतोय। कट करण्याचा प्रयत्न केला होता कृपेशने, चेतन पाटील याच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न दिसला होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 49। यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय वाईडिश लॉंग ऑफला, चेंडू निघून जाईल 6 धावांकरिता। जबरदस्त प्रहार आपल्याला बघायला मिळाला, जे डिस्टन्स आहे हार आणि जीत याच्यामधलं ते मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर कृपेश। गोलंदाज तुषार गरत 3 चेंडूंचा खेळ झालाय 7 धावा। या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार येताना 7 धावा षटकार आला आणि 7 धावा मात्र कंप्लीट होताना या 3 चेंडूमध्ये आपण बघतोय। पुन्हा एकदा तुषार गरत गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना कृपेश याच्यासाठी हा चेंडू असेल। गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यावेळेला मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा, टप्प पडल्यानंतर थोडीशी उसली मिळते चेंडूला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की नीटचा संपर्क नाही आणि चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षक पंकज पाटील यांच्या हातामध्ये। पुन्हा एकदा मात्र आत्ता मात्र सक्सेस झालेले आहे तो फटका खेळण्यासाठी, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी। MM सुनावे इंडियन्स त्यांच्या बाजूला मात्र चेंडू जाऊन पडतोय 4 धावांकरता। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या आकाश पाटील आम्हाला दर्शवतात 59 59 धावा। विजयाचा विचार केला आपण तर अजूनही 22 धावांची गरज असेल, 1 चेंडू आणि 22 धावा। गोलंदाज तुषार गलत तुषार गरत गोलंदाजी मार्क करून आणि या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळते इंटू द गॅप, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी। जबरदस्त फटकेबाजी झाली परंतु सामना काही विजयी करू शकले नाही। खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गोट्याचं आणि ज्या पद्धतीने मात्र पंकज पाटील यांनी फलंदाजी केली आणि आपल्या योग्य रीतीने गोलंदाजाचा वापर केला हा सामना जिंकून दिला, नक्कीच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट मिस्टर पंकज पाटील। जबरदस्त फलंदाजी केली, लगेच जसं सामन्याला सुरुवात होईल आरके स्पोर्ट्स सफाळे आणि माकणे वॉरियर्स तसं आपल्याशी जोडली जातील मिस्टर संतोष पाटील मॅन फ्रॉम उमरोळी, एक गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मी रजा घेतो आणि संतोष पाटील यांना विनंती करतोय की आपण सामनावीर पुरस्कार सुद्धा घोषित करायचा आहे पंकज पाटील, धन्यवाद। धन्यवाद मनोज पाटील। तर प्रथम मी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच अप्रतिम ज्यांनी खेळी केली
प्रतिम मात्र रन्स जर पाहिल्या तर नक्कीच आपण पाहतोय पंकज पाटील 61 रन पाहायला मिळतात आणि 2 विकेट्स या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। पंकज पाटील लगेचच यायचं आहे। तर नक्कीच आपण पाहतोय गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। चला पंकज पाटील विनंती करेन लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी। तसेच या ठिकाणी जर पाहिलं तर रचना रवींद्र पाटील यांच्याकडून वैयक्तिक बक्षीस देखील आलेलं आहे संघाला। आपण पाहतोय संतोष पाटील सफाळे यांच्यासाठी मात्र 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे। प्रणय पाटील माकणे यांच्यासाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे पंकज पाटील म्हणजेच आपण पालन यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जर पाहिलं तर रचना रवींद्र पाटील यांच्याकडून आलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर भाडोली गावावरून घोडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं हार्दिक आगरी प्रीमियर लीग पर्वत चौथ्या मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सर, वेलकम। तर मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी आपण पाहतोय पंकज पाटील मात्र या ठिकाणी उपस्थित होताना। गुड बॅटिंग पंकज पाटील। तर मी या ठिकाणी उपस्थित मान्यवर तर आमचे वजे साहेब आहेत या ठिकाणी मान्यवर उपस्थित। मी विनंती करीन की सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख कवर ड्राइव खेळली जाते अप्रतिम। मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना पाहायला मिळतंय। तमाम प्रेक्षक वर्गांना माझा हार्दिक या ठिकाणी आपलं स्वागत करतोय। गोलंदाजी माकवर आपण पाहतोय गोलंदाज अजिंक्य पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूचा खेळ झाला 2 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतायत। तर निखिल हा चेंडू जर पाहिला नक्कीच पंच दर्शवत आहेत इट इज अ व्हाईट चेंडू पाहायला मिळतंय। अवांतर धाव या ठिकाणी येताना धावीत 1 ने वाढते धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा। विनायक आणि निखिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे।